कामोठे वसातीमधील सेक्टर 34 मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जीर्ण झाल्यानं टाक्या मलमूत्रानं ओथंबून वाहत आहेत. याची तक्रार करून सुद्धा समस्या जैथेथे असल्याचं पाहून नगरसेवक विकास खरत आक्रमक झालेत. रहिवाशांच्या सह थेट सिडको कार्यालयात धडक देत त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेताच कामे मार्गी लागली आहेत. यावेळी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत आणि सेक्टर 34 मधील रहिवाशी उपस्थित होते. आज ज्या 34 मध्ये असलेला प्रश्न हा आज उद्भवलेला प्रश्न नाही आहे. हा प्रश्न बघितला गेला तर वर्षानुवर्ष चालू आहे. ज्यापासून जिथपासून आम्ही नगरसेवक झाले, डॉक्टर साहेब असतील आमचे की आम्ही असो, या प्रश्नाचा बऱ्याच वेळा आम्ही पाठपुराव केला. शिडकोच्या अंतर्गत भरपूर अधिकारी आले, त्यांच्यासाठी केला. शिवाय महानगरपालिकेची पण जबाबदारी अशी मला वाटतो, कारण बऱ्याच वेळा आपण बघत असतो की 4 वर्ष झाले महानगरपालिकेचीही काही जबाबदारी आहे. शिडको आणि महानगरपालिका दोन संस्थांच्यामध्ये लोकांचं इथे रहिवाशांचं अतिशय नुकसान होतं. आज बऱ्याच वेळा आमचे सभागृह नेते असतील, आम्ही असो, आम्ही बऱ्याच वेळा महानगरपालिकेत असे प्रश्न उपस्थित केले की शिडको ही 100% कामोठ्यात आहे, पण महानगरपालिके जर इतर गोष्टींसाठी फक्त अतिक्रमणसाठी करत असेल तर इतर सुखसुविधा देण्याचं काम ही किंवा पाठपुरावा करणं ही त्यासाठी काही अधिकारी त्याही नेमले पाहिजेत. आज पाण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, यासाठी आम्ही वेळोवेळी शिडकोला पाठपुरावा करतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही महानगरपालिकेत गेलो तर मला तर पूर्णपणे असं वाटतं, ज्या पद्धती शिडको या गोष्टीसाठी जबाबदारी तशी महानगरपालिकाचे अधिकारीही यासाठी जबाबदारी आहेत. आणि खास करून मी आयुक्त साहेबांना बोलेल, कारण बऱ्याच वेळा आयुक्त चेंज झाले, पण बऱ्याच वेळा आम्ही आयुक्तांना हा प्रश्न उपस्थित केला होता की पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत शिडकोचा भाग हा खूप आहे, तर यासाठी तुम्ही शिडको आणि पनवेल महानगरपालिका एकत्रित येऊन कोणते मुद्देही समन्वयाने सोडले पाहिजेत की जेणेकरून तिथील राहणाऱ्या रहिवाशांना याचा चांगला मोबदला भेटेल किंवा त्याचा फायदा होऊ शकतो. की आताची परिस्थिती ही आज उद्भवली, मी आताही सांगितलं, ही 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून आम्ही करत, आजही शिडकोचे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही. आम्ही वारंवार शिडकोला गेला, आज 15 दिवसापूर्वी आमचे सभागृह नेते येऊन आम्ही शिडकोची चर्चा केली की तुम्ही कोणतरी डेडलाईन द्या, याच्यातून आम्हाला काहीतरी मार्ग गेला. हा प्रश्न आमच्या घरासाठी किंवा आमच्या याच्यासाठी नाही, करतो लोकांची आमच्याकडे वारंवार ही मागणी असते की जेणेकरून लोकांनाही चांगली सुखसुविधा देण्याची गरज आहे. आणि शिडको आणि महानगरपालिका दोन संस्था असून सुद्धा लोकांना योग्य पद्धतीत न्याय भेटत नाही. आमचे आता बरेच नागरिक इथे जमलेले आहेत, आम्ही आता जाऊन शिडकोला जाब विचारणार आहोत की हा प्रश्न आम्ही बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर उद्भवून सुद्धा तुम्ही हे करत नसत. येणाऱ्या काळात नक्की आमचे सभागृह नेते असतील, आमदार पशा ठाकूर साहेब असतील, तर आम्ही या कामोठ्यात नक्कीच मोर्चाचं तयारी करणार. आत्ता माझ्याबरोबर बरेच नागरिक आहेत आणि याच्या अगोदरही बरेच आहेत. 34 मध्ये आम्ही हा काम करत असताना बऱ्याच वेळा ही समस्या ही खूप मोठी समस्या आहे, कारण आता हा पाणी मलनिसारण पाणी हा पाण्यामध्ये मिक्स होतं, बऱ्याच त्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये इथे मिक्स होतं. याच्यासाठी आम्ही बरेच पत्रव्यवहार केले, बरेच वेळा भेटलो, पण सविस्तर आम्ही जितक्या सहन्य तिथून घेत आहोत त्याच्या आमच्यावर जास्त अतिक्रमण होते असा मला वाटतोय. कारण हा मी तुम्हाला आताही सांगितलं की नागरिकांचा प्रश्न आहे, हा प्रश्न आमचा नाही, जीवालाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही विचार करू शकता याच्यासारखे डेंग्यूसारखे आजार, कोविडसारखे आजार असे खूप मोठे आजार होऊ शकतात. लहान मुलं या पाण्यामध्ये हातपाय त्यांच्या मुलं इतर आजार होऊ शकतात, पण प्रशासन याचा कोणतंही गांभीर्य नाही. आणि याच्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुराव करत असतो, एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी म्हणून एक प्रशासन आणि लोकांमधला समन्वय म्हणून आम्ही लोकप्रतिनिधीतून वेळोवेळी याचा पाठपुराव करत असतो, पण कुठेतरी प्रशासनाची गेंड्याची कात्री झालेली आहे असं मला 100% वाटतं. आणि मी आयुक्तांना याच्या माध्यमातून नक्कीच एक सांगेल की बऱ्याच वेळेला आपण म्हणजे प्रशासन हा उंटावरून शेल्या आखण्याचं काम करत आहे, की बऱ्याच वेळेला या असे प्रश्न आम्ही बरेच वेळा उद्भवले आहेत, बरेच लेटर दिलेले आहेत, पण कोणत्याही प्रकारचे योग्य पद्धतीत मार्गदर्शन अजूनपर्यंत मला वाटत नाही कामोठ्यात झालेलं आहे. कामोठ्यात फक्त एकच काम झालेलं आहे, महानगरपालिका अतिक्रमण हटवणं. याच्या व्यतिरिक्त विकासाची कामं असेल किंवा पाण्याचा विषय असो किंवा ड्रेनेजचा विषय असो गटराचा विषय असो यासाठी कधी कोणती समिती किंवा काही अद्यापर्यंत कुठल्या आयुक्तांनी किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी नेमली नाही. आणि ही गरज आहे, कारण जर आम्ही महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी असू तर शिडकोची जशी जबाबदारी ती महानगरपालिकेची काही जबाबदारी आहे.